आज जेवणाचं बेत आहे मच्छी. सकाळी जाऊन फ्रेश मच्छी आणली ताजी ताजी. त्याची अंगठी आणि फ्राय करणार आहे. खाताना तोंडाला लागतं, व्यवस्थित साफ करून घ्यावं लागतं. हे बघा चालू येत आहे त्याचे. आधी आपण साफ करून घेऊ. साफ करणार आहे आता मच्छी. आता मच्छी धुवायला लागले. स्वच्छ धुवून घ्यायची. त्यातली घाण फ्रेश मच्छी आहे आणि कापून पण झालेलं आहे आणि चांगले पीस झालेत. हे बघा चांगले पीस झालेत. आपल्याला मच्छी तळायची पण आहे, फ्राय पण करायची आहे आणि आमटीसुद्धा करायची आहे. आपण ह्याची आमटी करणार आहोत माशाच्या पुढच्या तोंडाची. चुलीवर जेवण तरी चुलीवर मच्छीची आमटी आणि मच्छी फ्राय करणार आहे. आईकडे आल्यानंतर राहण्यात आलं की जरा चुलीवर जेवण खायला मिळतंय. मसाला तयार करून घेतला आमटीसाठी. लसूण टाकणार आहे, मिरची, टॅमॅटो आणि कोथिंबीर. आता मी फोडणीला लसूण टाकते पहिल्यांदा, नंतर मिरचीला 4-5 पाकळ्या टाकते. आपलं लसूण आणि मिरची फ्राय झालेले आहेत, शिजून झालेले आहेत. तर मी कोथिंबीर आणि टॅमॅटो टाकणार आहे. आपला सगळा मसाला शिजून तयार झालेला आहे, चांगला फ्राय झाला आहे. त्याच्यात मी आता हळद घालणार आहे. हळद घालते 1 चमचा. सगळं मिक्स करून घेऊया आपण. पेजू करून घेतो मसाला आणि कसली छान ते किती झाला पाहिजे. पेजू करून झालेला आहे आणि आता याला मी चांगलं शिजू देणार आहे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं मी पाणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. आमटे पण खूप जास्त केलेले आहे मी, जास्त केले कारण आमच्या घरात माणसं खूप आहे. त्याच्यामुळे मी आमटे जास्त केले. कोकम टाकणार आहे जरा आंबटपणा येतो म्हणून. आमटीला उकळी यायला लागली, आपण फोडणी दिलेली आहे ती. आणि उकळी आली चांगली खळखळून की मी त्यात मच्छी घालणार आहे. आमटीला चांगली खळखळून उकळी आली, त्याच्यात मी आता मच्छी टाकणार आहे. आता उकळी छान तिखी आली, आता मी सगळी मच्छी टाकणार आहे ह्याच्यामध्ये शिजायला. आता मी मच्छी फ्राय करणार आहे. आता आमटे उतरून ठेवून मच्छी फ्राय करणार आहे मी. आता मस्त पैकी उतरून घेते चुलीवरून. शिजून झाली आपली मच्छी. आता मी आमटे उतरून ठेवले. आता मी रवा घेतला फ्राय करण्यासाठी. बेसन आहे थोडस, तिखट टाकणार आहे, चटणी हळद टाकणार आहे. सगळं एकजू करून घेते. तवा ठेवते, तेल टाकून घेते. आता जी फ्राय करणार आहे तर
करून घेतले, त्याच्यामध्ये मच्छी फ्राय डिप केले आणि ते चांगले मस्तपैकी सगळं भरून घेणार आहे आणि ती एक एक करून सगळ्या मच्छी ठेवणार आहे त्यामध्ये. मच्छी आपली फ्राय करून झाली, बघू शकता तुम्ही किती छान आणि स्मूथी झाली. दाखवते कसे झाले, अगदी छान झाले. तोरणा घातल्यानंतर विरघळून जाते, उडकी फ्रेश छान टेस्टी मच्छी झाली. छान लागायला लागले मच्छी, गरम गरम मच्छी अगदी टेस्टी मच्छी झाली आपली. मसाला पण परफेक्ट झालाय. फायनली आपलं जेवण तयार करून झालेलं आहे. ज्वारीची भाकरी केली आहे मी जेवणाला, मच्छी कढी केले, फिश फ्राय केले. आता मी टेस्ट करून बघणार आहे कसं झालंय. करी खूप टेस्टी झाले, छान झाले, अतिशय सुंदर झालं. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आता टेस्ट फ्री करून बघितले मी सगळे, अतिशय सुंदर सगळं जेवण झालंय. आणि फिश कढी पण बघू शकता तुम्ही किती छान झाले, तर्रीदार फिश कढी झाले. फिश फ्राय पण अतिशय सुंदर झाले. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटू, दुसरा व्हिडिओ घेऊ.